जेजूर येथे मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात, हजारो भाविकांची गर्दी। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर मर्दानी दसरा उत्सव सुरू आहे। 42 किलोची देवाची जी तलवार आहे त्या तलवारीला खंड असं म्हटलं जातं। या खंडाच्या विविध कसरती केल्या जातात, याला मर्दानी दसरा असं म्हटलं जातं। यामध्ये विजेत्यांना बक्षीस आणि पारितोषिक मार्तंड देवस्थानच्या वतीनं दिलं जातं। या उत्सवाला आता सुरुवात झाली आहे। राज्यभरातून हजारो भाविकांनी हा उत्सव पाहण्यासाठी गर्दी केली आहे। रात्री देवाची पालखी गडावरून गावामध्ये समोर आली होती। ही पालखी गडावर सकाळी परत आल्यानंतर मर्दानी दसरा उत्सवाला सुरुवात झाली आहे। जय मल्हार, माझं नाव मंगेश अशोकराव गुणे, विश्वस्त श्री मार्तंड संस्थान जेजुरी। प्रथमतः मी सर्व आलेल्या भाविक भक्तांचं जेजुरी नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो। या मर्दानी दसऱ्याची सांगता आज होत आहे। घटस्थापने दिवशी गड बसून या उत्सवाची सुरुवात केली जाते व आता दसऱ्याचा शेवट, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ही खंडा स्पर्धा उचलून याची सांगता केली जाते। अतिशय नयनरम्य आणि सुंदर वातावरणात हा उत्सव साजरा केला जातो आणि खंडेरायाची आणि खडेपाटराची पालखी, दोन्ही पालख्यांचं आरशामध्ये प्रतिकात्मक भेट घेऊन ह्या दसऱ्याची कालच रात्री रात्रभर याची उत्सव चालू होता व आता खंडा स्पर्धेने 42 किलोचा हा खंडा उचलून या स्पर्धेची सांगता होत आहे। हे बक्षिसाचं आपण त्यांना रोख स्वरूपात बक्षीस देतो, त्याचप्रमाणे सन्मानचिन्ह देतो, मानपत्र देतो। गावकरी, खांदेकरी, मानकरी व खांदेकरी ज्यांची ज्यांच्यामुळे हा दसरा व्यवस्थितपणे पार पडतो त्यांचाही सन्मान मार्तंड देव संस्थांतर्फे केला जातो। आणि या देवस्थानची एक खासियत अशी की सर्व धर्मसमूह विविध जातीचे विविध धर्माच्या लोकांना वेगवेगळे मान दिलेले आहेत आणि त्या त्या मानाच्या स्वरूपात ते आपापली सेवा या खंडेरायाच्या चरणी अर्पण करतात आणि त्यांचा सन्मान मार्तंड देव संस्थांतर्फे केला जातो।